येतात, मुंबईतून येतात, राजस्थानमधून येतात. आता हे कुठून आले? काय नाव तुमचं? चंचल दरेकर. चंचल मराठी माणूस आहे. कुठला गाव? पुण्यावरून आलो. पुण्यावरून? तुम्ही पुण्यावरून आलो? वारंवार पुण्याला इकडे येता मुंबईत? नाही, वारंवार नाही येत. पहिल्यांदा आलात की यापूर्वी आला? दोन तीन वेळा आलो याच्या आधी. तुम्ही किती वेळा आला? दोन तीन वेळा आलेलो. आता मी जरा सर्वे घेतोय राजकीय. हे अजितदादा पवार जे भाजपसोबत गेले, भाजपला फायदा होईल? नक्की 100% होणार. अजितदादा गेले तेच महाराष्ट्रातले खूप मोठे मोठे नेते भाजपसोबत घेऊन गेले आहेत, आणि ते अशा तालुक्यांमधले नेते आहेत की ज्यांची सीटं गेले 10-10 वर्ष 15-15 वर्ष पडलेली नाही आहेत, आणि त्यांना काही ठिकाणी तर त्यांना उमेदवारसुद्धा नाही आहेत. त्यामुळं भाजपला नक्कीच याचा फायदा होणार आहे. आता एकनाथ शिंदेचं काम कसं सुरू आहे? एकनाथ शिंदेचं काम ग्राउंड लेवलनी चांगलं चालू आहे, आणि त्यांनी ते तसंच चालू ठेवावं, आणि त्यांनी त्यांचा पक्ष वाढीसाठी थोडासा अजून प्रयत्न करावा असं मला वाटतं. एकनाथ शिंदेचं कसं काम आहे? एकदम छान काम आहे त्यांचं. कसं काय छान काम मला समजून? ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता कसा असतो ना, ते एकनाथ शिंदेंकडून शिकायला पाहिजे. सर्वसामान्य माणसांसाठी त्यांनी खूप काही केले. शिवसेनेत दोन गट पडले, एकनाथ शिंदे बाजूला गेले, उद्धव ठाकरे बाजूला आहे, म्हणजे शिवसेनेचे दोन गट आहेत. खरी शिवसेना कोणाची? खरी शिवसेना तशी उद्धव साहेबांचीच आहे शिवसेना खरी. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं असं वाटतं? नाही वाटत. तुम्हाला वाटतं हिंदुत्व सोडलं? नाही, हिंदुत्व नाही सोडलेलं. कोणा कधी कोणाबरोबर कोणामुळं गेलं म्हणून हिंदुत्व सोडलं असं होत नाही. हिंदुत्व सोडणं म्हणजे काय की तो दुसरा जर त्यांनी धर्म ॲक्सेप्ट केला तर समजायचं की हिंदुत्व सोडलं. ते फक्त त्यांच्यासोबत गेले म्हणून हिंदुत्व सोडलं असं होत नाही. तुम्ही पुण्यामध्ये असता, पुण्यावरून मुंबईवर बरी नजर असते तुमची ना? मुंबईत काय चाललंय काय नाही बातमी असतं, म्हणजे मुंबईचं अट्रॅक्शन. हो हो. आता मला हे सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा महापौर होईल की उद्धव ठाकरे? काय म्हणजे लांबून काय? उद्धव ठाकरेंचाच. उद्धव ठाकरेंकडे तर खासदार नाही आहेत, आमदार नाही आहेत, सोडून गेले. सामान्य माणूस उद्धव ठाकरेंसोबत आहे, त्याच्यामुळे नक्कीच महापौर हा त्यांचाच होणार. तुम्हाला वाटतं? 100%. पण त्याच्याकडे ताकद कमी झाली काही असू दे. बघा, एकीकडे देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, एकनाथ शिंदे. सर्वसामान्याची सहानुभूती आहे ना उद्धव साहेबांनाच आहे. उद्धव साहेबांचाच महापौर होणार 100%. पुण्यावरून आले आहेत मरीन ड्राईव्हवर. मरीन ड्राईव्हवर मी मुंबई कोणाचा हा कार्यक्रम करतोय. साहेब नमस्कार. 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 काय नाव तुमचं? रमेश सुलताने. रमेश सुलताने. बरंच निवांत बसलं. हो. कुठलं गाव? जळगाव. जळगाव चोपडा. म्हणजे मुंबईत असता की? नाही नाही, कामासाठी आलो इथं. हो. तुमचं नाव काय? उमरगा धाराशिव. धाराशिव. आता मला सांगा मुंबईचा महापौर कोण होईल साहेब? संजय राऊत उद्धव गटच होईल. उद्धव ठाकरेंकडे काय ताकद? ताकद सर्वसामान्य जनतेची आहे. ही ताकद सोडून गेलेली काही उपयोगाची नाही. ही फालंपक विषय. आता एक असं आहे की भाजपचं केंद्र सरकार आहे, अमित शहा आहेत, नरेंद्र मोदी आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, अजित पवार आहेत. हां, अजित पवार आता गेलेत, एकनाथ शिंदे आहेत. असं सगळं असताना ही निवडणूक किती अटीतटीची होईल उद्धव ठाकरे? नाही, आटीतटीची होईल, पण साहेबच आहे. साहेबच आहेत. शिवसेनेचं काम करत नाही? मी कुठल्याही पक्षात काम करत नाही. कुठल्याही पक्षाचं काम करत नाही. मी सर्वसामान्य माणूस आहे, कॉमन मॅन मी. आताचं राजकारण कसं चाललंय मला सांगा. म्हणजे आता तुमचं गलिच्छ हे राजकारण अतिशय गलिच्छ आहे. म्हणजे निवडून कुठल्या पार्टीमध्ये यायचं, काम कोणासाठी करायचं, स्वतः बरबडलेले असतात, ते स्वच्छ होण्यासाठी इकडे तिकडे कुदायचं, ज्या लोकांनी मतदान केलं त्या लोकांचा विश्वासघात करायचा, हे सगळं हे चुकीचं चाललेलं आहे याच्या इथे. आणि हे बी जे पी वरती चांगलं काम करतंय, परंतु हे जे खालच्या लेवलला काम चालू आहे अतिशय चुकीचं काम चाललेलं आहे BJP. कशामुळे झालं? का झालं? कशामुळे? म्हणजे हे त्यांना हे जे एवढं फोडाफोडी चालू आहे कशासाठी? कशासाठी? का तुम्ही हे सगळे प्रादेशिक पक्ष असे विखुरले सारखे करतायत? एक प्रकारे त्यांना हे प्रादेशिक पक्ष नको जाईल म्हणून त्यांचा कार्यक्रम चालू आहे. विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की प्रादेशिक पक्ष जिवंत राहिले पाहिजे. बरोबर, राहायला पाहिजे. तो पक्ष जिवंत राहायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. तो पक्ष राहायलाच पाहिजे. आणि त्यांचं वरती धोरण आहे की प्रादेशिक पक्ष नको. एक तर काँग्रेस किंवा BJP हे दोनच पक्ष देशामध्ये राहायला पाहिजे अशी भावना आहे वरती. ही चुकीची आहे.
जोपर्यंत त्यांना काल नरेंद्र मोदी लोकसभेमध्ये असं म्हटलंय की मी देशाला 3 नंबरचा बनवणार आहे. कसा बनवणार 3 नंबर? कुठल्या आधारावर बनवणार आहे 3 नंबर ते सांगा ना मला. कुठल्या आधारावर बनवणार काय असं? डेव्हलपमेंट केलंय, शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळतात, त्याचबरोबर बेटी बेटी बचाव अशा प्रकारच्या बऱ्याचशा योजना आणल्या आहेत, रस्ते झालेले आहेत, आणि जो डेव्हलप जो विकास झाला आहे तो 70 वर्षात कधी झाला नाही. एवढा विकास गेल्या 7-9 वर्षात चुकीचं आहे. विकास हा होतच आहे, त्या त्या लेवलने विकास हा चाललेलाच आहे. आणि बेटी बचाव बेटी पढाव हा जाव ना, मग मणिपूरबद्दल तुम्ही काय पाहिलं? मणिपूरमध्ये तुम्ही तिथली बेटी का नाही वाचवली? तिथली महिला का नाही वाचवली? का तोंड तुमचं बंद आहे आतापर्यंत? ते का उघडत नाही तोंड? उघडायला पाहिजे ना. यावेळच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय महाविकास आघाडी येईल की भाजप येईल? भाजप तर येणारच नाही सर. त्यांनी किती बी काय केलं ना, तर भाजपचा जो विषय आहे ना तो महाराष्ट्रामध्ये संपलेला सारखा आहे. ही जे राजकारण झालं आहे गलिच्छ, या राजकारणाचं त्यांना भोगावंच लागेल यांना. आणि याचं उत्तर मतदारसंघ देणारच. खूप खूप धन्यवाद. जळगावचे आहेत आणि मी त्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आता आणखी काही प्रतिक्रिया ज्या आहेत त्या घेतो. साहेब नमस्कार. नो इंटरव्ह्यूज असे जनरली. चला, मी विनंती केली पण ते बोलत नाही. आता यांच्याशी बोलू. हे कुठून आले बघूया. नमस्कार. कहाँ से आए हो? टिटवाला. टिटवाला तुम्ही? हाँ टिटवाला. टिटवाला में जन्म से? टिटवाला में नहीं नहीं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश. अच्छा, टिटवाला में कितने साल पहले आए? 8-9 साल हो गए. 8-9 साल हो गए. यानी लॉकडाउन में कहाँ थे आप? गांव में थे या मुंबई? मुंबई में था, गांव में चला गया. उद्धव ठाकरे का काम लॉकडाउन में हुआ था कुछ? कितना नहीं पता. मरीन ड्राइव्स वरून मुंबई कुणाचे हा कार्यक्रम मी करतोय आणि यांच्याशी बोलूया. सर नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मराठी येतं? अच्छा, क्या नाम है आपका? सम्राट. सम्राट जी आप कहाँ से हो? गुड़गांव से. गुड़गांव से मुंबई घूमने आए? घूमने आए. कैसी लगती है हमारी मुंबई? आमची मुंबई. आमची मुंबई कैसी लगती है? बहुत बढ़िया. क्या बोले आपने? बहुत अच्छी. बहुत अच्छी, खूब चांगली. उनका नाम नरेश है, मेरा नाम सम्राट है. अच्छा, आपका सम्राट नाम है, इनका नरेश है. पापा झूठ बोल रहे हैं. अच्छा ये बताओ, उद्धव ठाकरे का नाम सुना है आपने? हाँ, सुना है. कैसे लॉकडाउन में उनका काम कैसे था, मुंबई का काम कैसे था? नहीं इतना मुंबई का, मैं तो अभी बहुत 8-10 लॉकडाउन. जनरली लॉकडाउन जो हुआ था यानी जब कोरोना आया था तो पूरे अच्छा देश में, मुंबई में अच्छा ही. अच्छा है. महाराष्ट्र में कैसे था? मुझे इतना आइडिया है. राज ठाकरे को जानते हो? मैं ज्यादा न्यूज देखता नहीं. न्यूज नहीं देखता. चलो, राजकारण का ही बगत नहीं. बहुत बहुत शुक्रिया. इनका नाम सम्राट है, इनका नाम नरेश है.